मायनगर येथील बायपास रोडवरून टेम्पो चालकाला मारहाण करून लूटमार करून पळून जात असलेल्या दोन लुटारूंना अकलूज पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. याबाबत अधिक माहिती अशी, माळीनगर बायपास रोडवरील स्टार बेकरी शेजारी डेअरीकडे जात असलेल्या टेम्पोला दोन इसमांनी कट मारल्याचा बहाणा करून चालकाला लूटमार करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, ASI बबन साळुंखे, हवालदार संतोष घोगरे, मंगेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल नितीन लोखंडे यांनी या ठिकाणी जाऊन लूटमार करणारे मिरावली लालासाहेब शेख राहणार यशवंतनगर देशमुखमळा, राम अशोक सोनवणे राहणार यशवंतनगर शिवतेजनगर तालुका माळशिरस हे पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीनं पकडलं. टेम्पो चालकाकडून मारहाण करून घेतलेली रक्कम त्यांच्याकडून जप्त केली. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. या दोघांना कोर्टासमोर हजर केलं असता त्यांना 24 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली. अधिक तपास अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी हे करतायत. आमच्या गाडी मोटरसायकलला कटका मारला याचा बहाना करून तो टेम्पो अडवला, त्याला मारहाण करायला लागले, अंधारामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्याची रॉबरी करण्यात आलेली. आम्हाला माहिती मिळताच पोलीस तात्काळ त्या ठिकाणी गेले, त्याचा पाठला करून जाग्यावर रेड हँड ते आरोपी जेरबंद करण्यात आले. त्यातील एका आरोपीवर सांगलीवर रॉबरी विथ मर्डर व 399 म्हणजे दरोड्याचा प्रयत्न असे दोन गुन्हे आहेत. रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि याला आम्ही जेरबंद करण्यात आलेला आहे. यांच्याकडून अजूनही अशाच प्रकारचे रॉबरे दरोडे हे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.